नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर। आपल्या फिजिक्स शिका मराठीत या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। प्रथमतः इयत्ता 9वी आणि 11वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यथार्थ क्लासेसतर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे याचं कारण म्हणजे आपण यथार्थ क्लासेसतर्फे यावर्षी एक नवीन उपक्रम सुरू करतोय। या उपक्रमामध्ये आपण बोर्ड सिलेबस शिकवण्याबरोबरच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांशी करून घेणार आहे। त्यासाठी आपण उपक्रम सुरू करतोय आणि त्या उपक्रमाचं शेड्यूल आपण अशा प्रकारे करतोय की आठवड्यामध्ये 7 दिवसांपैकी 5 दिवस हा बोर्ड सिलेबस शिकवला जाणार आहे आणि राहिलेले जे 2 दिवस असतील शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेतली जाणार आहे। आता कोणत्या प्रकारचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तर आपल्याला माहिती आहे सीईटी आहे, जेईई आहे आणि नीट आहे, बरोबर आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल किंवा बीएससी ॲग्रीला प्रवेश घ्यायचा असेल, फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल, तर अशा विद्यार्थ्यांना सीईटी आणि जेईई कंपल्सरी असणार आहे। सीईटी आणि जेईईच्या स्कोरवरती तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता, ओके। आणि जे विद्यार्थी मेडिकल फील्डला जाण्यासाठी इच्छुक असतील, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं आहे किंवा बीडीएस करायचं आहे, बीएमएस करायचं आहे किंवा बीएचएमएस करायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेला सामोरं जावं लागतं। तर आपला क्रॅश कोर्स जो आहे तो 2 महिन्याचा असतो, परंतु 3 वर्षापासून आपण क्रॅश कोर्स घेत आहे, परंतु त्या 2 महिन्यामध्ये सर्व सिलेबस कम्प्लीट होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला जे हवं आहे तसं यश आपल्याला मिळत नाही। त्यामुळं यावर्षी आपण यावर्षीपासून हा जो कोर्स आहे तो आपण सुरुवातीपासूनच घेणार आहे आणि विशेषतः एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, आपण या वर्षीपासून हा जो कोर्स आहे तो कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा फी घेऊन घेतला जाणार नाही। म्हणजे जी फी तुमची बोर्ड सिलेबस कम्प्लीट करण्यासाठी घेतली जाईल त्याच फीमध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेणार आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण यावर्षी असं शेड्यूल करतोय की जे 5 दिवस तुम्हाला बोर्ड सिलेबस शिकवला जाणार आहे त्या 5 दिवसानंतर शनिवारी आपण त्या 5 दिवसावरती जो काही सिलेबस कम्प्लीट झालेला आहे त्याच्यावरती टेस्ट होईल। त्याच्यानंतर जे शनिवार आणि रविवार आपण सीईटी जेईई आणि नीटचं काही काही प्रिपरेशन करण्यासाठी जो सिलेबस कम्प्लीट केलेला आहे त्याच्यावरची एक टेस्ट रविवारी होणार आहे आणि असं आपण दर शनिवार आणि रविवार अशा 2 टेस्ट आठवड्यामधून कंपल्सरी घेणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासचं थोडक्यात मी वैशिष्ट्य सांगतो। आपला क्लास जो आहे तो 2013 पासून फलटणमध्ये आपण सुरू केलेला आहे। आतापर्यंत कमीत कमी 1200 ते 1300 विद्यार्थी आपल्या क्लासमधून खूप चांगल्या प्रकारचं यश संपादन करून खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवून बाहेर पडलेले आहेत। लास्ट 3 इयरपासून आपण क्रॅश कोर्स सुरू केलेला होता किंवा आत्तासुद्धा आपण यावर्षीसुद्धा क्रॅश कोर्स घेणार आहे, परंतु या क्रॅश कोर्समध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट फक्त आत्तापर्यंत घेतलेले आहेत आणि त्या क्रॅश कोर्समुळे आत्तापर्यंत कमीत कमी 20 ते 25 विद्यार्थी आपले बीएससी ॲग्रीच्या गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे। तसंच डिग्री करणारे कमीत कमी 7 ते 8 असे विद्यार्थी आहेत की जे आता गव्हर्नमेंट कॉलेजला डिग्री करत आहेत आणि नक्कीच त्यांना आपल्या क्रॅश कोर्सचा फायदा झालेला आहे। परंतु या 2 महिन्यांमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते। जर आपण ती मेहनत पहिल्यापासून जर घेतली तर आपल्याला एक आकवर्ष मिळणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं यश आणखी आपल्याला संपादन करता येईल। त्या हेतून आपण नवीन उपक्रम सुरू करत आहे। तर या उपक्रमाचा सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचा फायदा घ्यावा अशी आपली एकच इच्छा आहे। आणि आपण जी फी ठेवलेली नाही याचं मेन कारण काय की आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणचे उद्योगधंदे वगैरे बंद आहे, बऱ्याच पालकांच्याकडे पैशांचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी आपण हा
विद्यार्थ्यांच्या हिताकरिता हा आपण उपक्रम सुरू करतोय, तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. दुसरं आपल्या क्लासचं वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं असेल तर मी सांगू शकतो की आपण दरवर्षी जो बोर्ड सिलेबस असतो तो वेळेमध्ये पूर्ण करत असतो. त्याच्यामध्ये कधीही असं झालेलं नाही की आपण एखादा चॅप्टर ठेवलेला आहे, एखादं एक्झाम्पल एखाद्या चॅप्टरमध्ये सोडून दिलेले आहे, असं कधीही झालेलं नाही. आपण दरवर्षी पूर्ण सिलेबस कम्प्लीट करत असतो. त्याचबरोबर सॉल्ड एक्झाम्पल, अनसॉल्ड एक्झाम्पल जे पुस्तकात असतील हे सर्व काही एक्झाम्पल्स आपण पूर्ण करत असतो. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य जर आपल्या क्लासचं सांगायचं असेल तर आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या अतिशय मर्यादित असते. फक्त आणि फक्त एका बॅचला 50 ते 60 विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये असतात. आणि जर विद्यार्थी संख्या वाढायला लागली तर आपण लगेच दुसरी नवीन बॅच तयार करतो. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, जर 50 ते 60 विद्यार्थ्यांपेक्षा जर जास्त विद्यार्थ्यांची बॅच जर तयार झाली तर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचता येत नाही, किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना माझ्यापर्यंत पोहोचता येत नाही. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते अति जास्त विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना माझ्यापर्यंत पोहोचवता येत नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळं मलाही त्यांच्या शंकांचं निरसन करता येत नाही, त्यांची अडचणी दूर करता येत नाही. त्यासाठी आपण विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवलेली आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण आत्तापर्यंत दरवर्षी प्रत्येक चॅप्टरवरती टेस्ट घेणारा हा आपला एकमेव क्लास आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली बदनामी करणारे बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे, आपल्या क्लासला तुम्ही जॉईन करा. तुमचा कुठल्याही प्रकारचा भ्रमनिरास होणार नाही. माझा हा विश्वास आहे की आत्तापर्यंत 2013 पासून ते 2020 पर्यंत आपल्या क्लासला आलेला विद्यार्थी कधीही माघारी गेलेला नाही, हा माझा विश्वास आहे. आणि त्याचं मेन कारण की यथार्थ क्लास नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत असतो, त्यांना खूप चांगल्या प्रकारचं यश मिळावं यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनाही माहिती आहे की रसासर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळवून देणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना आपल्या क्लासला जॉईन करा. क्लासला जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त दिलेला जो स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधायचा आहे, आपल्या क्लासची वेळ जाणून घ्यायची आहे. त्याचबरोबरती क्लासचं जे ठिकाण आहे ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्या क्लासच्या पत्त्यावरती सुद्धा येऊन तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण बदनामी करणारे लोक या पलटणमध्ये भरपूर आहे. या क्लासमध्ये शिकवलं जात नाही, यांचा क्लास बंद होणार आहे असं कधीही होणार नाही. यथार्थ क्लासेस नेहमी पलटणमध्ये जे ग्रामीण भागातील येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रयत्नशील राहणार आणि त्यांच्यासाठी नेहमीच तत्पर राहणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासला नक्की जॉईन करा. एक विनंती आहे, कमीत कमी 5 ते 6 दिवस आपल्या क्लासला बसा आणि त्यानंतर ठरवा की आपल्याला फिजिक्सचा क्लास यथार्थ क्लासमध्ये लावायचा आहे का नाही ते. ओके, काय अडचण असेल तर मोबाईल नंबरवरती कॉल करा आणि आपले जे काही शंका असतील तर ते विचारा. ओके, धन्यवाद.